सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विद्यार्थी सेनेतर्फे महामार्गावरील खड्ड्यांचा अनोखा बर्थडे साजरा करण्यात आला। पाहूया सविस्तर बातमी। सातारा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। वाडेफाटा, खेड चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंता चौक, शिवराज चौक या भागातील सर्व्हिस रोडवर खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच मुळी कळत नाहीये। मार्गावरून जाताना जिल्ह्यात दोन टोलनाके लागतात, त्यांच्याकडून काटेकोरपणे टोल वसुली केली जाते, मात्र रस्त्याची दुरुस्ती का केली जात नाही असा सवाल आरपीआय विद्यार्थी सेनेने विचारला असून आतापर्यंत या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले तर खूप जणांना आपले प्राण गमावे लागले आहेत। त्यांच्या उघड्यावर पडलेल्या संसाराला कोण जबाबदार आहे असा उद्विग्न प्रश्न उपस्थित करत येत्या 8 ते 10 दिवसात रस्त्यातील खड्डे बुजवावे नाहीतर टोल नाक्यांवर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊन या खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडे लावून व केक कापून रस्त्यातील खड्ड्यांचा बर्थडे साजरा करण्यात आला। यावेळी आरपीआय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया मुक्तागिरी न्यूजला दिली। स्वप्निल गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। खड्डे का पट्टे हे अनोखं आंदोलन आम्ही साताऱ्यामध्ये केलेलं आहे। खऱ्या अर्थाने हे आंदोलन आम्ही हायवेवर करणार होतो पण पोलीस प्रशासनानं आडकाठी केल्यामुळे हे आंदोलन आम्ही या बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये करत आहोत। खऱ्या अर्थाने टोल घेतला जातो, टोल कशासाठी घेतला जातो, रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुखकर प्रवास व्हावा, त्यांना सोयीचा प्रवास मिळावा यासाठी टोल घेतला जातो, परंतु याच रस्त्यावर साताऱ्याच्या जनतेला प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। बऱ्याच वेळा असं होतंय टोल घेतला जातोय, रस्त्यावर काही ठिकाणी असे कॅमेरे आहेत की वाहनांचा वेग वाढला की आपोआप त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो निघला जातोय आणि वाहनाच्या नंबरवरून त्या व्यक्तीच्या नावावर दंड पडला जातोय। तर प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही असे सुद्धा कॅमेरे बसवा रस्त्यावर की त्या रस्त्यावर तुम्हाला खड्डे कुठे आहेत ते खड्डे दिसतील आणि ते खड्डे मुजवण्याचा प्रयत्न तुम्ही करा। खऱ्या अर्थानं प्रवास करणाऱ्या जनतेशी तुम्ही जीवाशी खेळताय। रस्त्यावर खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत, काही डागदुजी केली जाते परंतु परत 1-8-10 दिवसानंतर पुन्हा ते रस्ते तसेच केले जातात। खऱ्या अर्थानं ह्या रस्त्याच्या ठेकेदारांच्या पाठीशी कोण आहे? बऱ्याच ठिकाणी साताऱ्यात आपण बघितलं, साताऱ्यात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर सगळीकडे खड्डे दिसतात, प्रामुख्याने शिवराज पेट्रोल पंप असेल, बॉम्बे रेस्टॉरंट चौक असेल, वाडेफाटा असेल, खेड चौक असेल, देगाव फाटा असेल। तर खड्डे का बड्डे हे अनोखं आंदोलन आम्ही केलेले, या खड्ड्यांचा केक कापलेला आहे, मोठ्या खड्ड्यांना बारक्या खड्ड्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी या रस्त्यामध्ये आम्ही बेशर्माची झाडे लावलेली आहेत। आम्ही विनंती करतो की लोकांच्या जीवनाशी खेळू नका, तुम्ही टोल घेताय, येणाऱ्या काळात रस्ते नीट नाही झाले तर सातारा जिल्ह्यामधील आनेवाडी टोल नाका आणि तासवडे टोल नाका अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे याची नोंद प्रशासनाने घ्यावी। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।